नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरच्या आजच्या विशेष भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज महिला दिन आणि या महिला दिनाच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून निघेल अशा ठिकाणी आजचा भाग आपण साजरा करणार आहोत. मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे मुंबई अग्निशमन दलाचे बंब सज्ज आहेत, जे अहोरात्र सज्ज असतात. एक घटना अशी घडली या मुंबई अग्निशमन दलामध्ये ज्यामध्ये खऱ्या अर्थानं स्त्रीचा सन्मान करण्यात आलेला आहे असं मला वाटतं. आणि तो सन्मान असा आहे की भारत देशातल्या पहिल्या 6 फायर वुमन या अग्निशमन दलामध्ये सज्ज झालेल्या आहेत आपल्या सेवेसाठी. घरातली कोणतीही समस्या सोडवण्याची क्षमता असते फक्त घरातल्या गृहिणीमध्ये, पण ही गृहिणी आता घराबाहेर पडून प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नवी शिखर गाठतीये. अग्निशमन दलातही ज्या महिलांनी आघाडी घेतलीये त्यांच्या धाडसाला, जिद्दीला आणि हिमतीला महिला दिनानिमित्त होम मिनिस्टरचा सलाम. चला, कोण आहेत त्या, भेटूया, सुरुवात करूया आजच्या भागाला. चला, शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा या जागतिक महिला दिनाच्या आपणा सर्वांना आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. चला, या 6 जणी सुद्धा आता सज्ज झालेले आहेत. चेहऱ्यावरती हसू का नाही एवढंच फक्त मला टेन्शन आहे त्यांच्याबद्दल. हसता का तुम्ही की नाही हसत? नाव सांगा. मी महिला अग्निशामक लता प्रेमसिंग राठोड. कुठे राहता तुम्ही? राणा शिरस देवी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. आता सध्या सांताक्रूजला राहते बहिणीकडे. मग तुम्ही ठरवलं होतं? हां. काय की मुंबई अग्निशमन दलात दाखल व्हायचं? हां, दाखल व्हायचं. का असं का ठरवलं? आवड होती म्हणून. म्हणजे निवड झाली हे कळलं तेव्हा कसं वाटलं? खूप आनंद झाला होता. खूप आनंद झाला. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. द्या नाव सांगा. मी महिला अग्निशामक निर्मला शंकरिंगे, राहणार खालकरवाडी, पोस्ट चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. आनंद. या ठिकाणी शूटिंग सुरू आहे आणि त्याच वेळेला कॉल आलेला आहे. विचार करा की ज्या क्षणी कॉल येतो त्या क्षणी काय होत असेल. म्हणजे तुमच्यापैकी कोणाची ड्युटी नाही ना? 6 जणींपैकी. पण कॉल आल्यानंतर काही क्षणामध्ये निघावं लागतं. आत्ता आपण बघितलं इथे बेल वाजली आणि आता ही गाडी निघते आहे. पण खरंच इथे यांच्याशी गप्पा मारतो तेवढ्यात कॉल आला आणि कॉल आल्यानंतर एक गाडी निघाली. किती वेळात गाडी बाहेर पडते जरा आमच्या माहितीसाठी? 1 मिनिटाच्या आत गाडी बाहेर पडते. 1 मिनिट? हां. कॉल झाल्यानंतर गाडीवरती एक ऑफिसर, एक लीडिंग फायरमन, एक यंत्रचालक आणि 4 फायरमन असा क्रू असतो गाडीवरती. मग तो 1 मिनिटाच्या आत तयार होऊन बाहेर गाडी टर्न आउट होते. आणि मग त्यांच्याकडनं पुढचा कॉल आल्यानंतर दुसऱ्या गाड्या निघतात का? म्हणजे किती गंभीर स्वरूपाचं आहे त्यावर सगळं ठरतं. बापरे, इथे असताना हा अनुभव सुद्धा मिळाला. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो की मग आता गावी सतत फोन होतात का? हां, होतात ना. कोणाला? घरच्यांना. घरच्यांनाच? मम्मी कोणाला काय म्हटलं? घरच्यांनाच. आई वडील बाबांना. आई वडील बाबांना फोन होतात. चला, म्हणजे तुम्हाला आनंद आहे की तुम्ही मुंबई अग्निशमन दलात सहभागी झालेले आहात. आम्हालाही अभिमान आहे तुमचा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू सर. नमस्कार, मी महिला अग्निशामक शीतल रमाकांत साळवे. माझं माहेरचं गाव आहे नंदुरबार आणि मी सासरचं अहमदनगर आहे. माहेर आणि सासर मिळालंय यामध्ये. वा वा, छान छान. बरं, मला सांगा, मग लग्नानंतर या अशा सेवेत सहभागी व्हायला विरोध नाही झाला? झाला तर होता, पण मिस्टरांनी खूपच साथ दिली आणि त्याच्यामुळे येऊ शकले. चला, म्हणजे आमच्या वहिनी सुद्धा सहभागी झालेल्या आहेत. म्हणजे या अजून कोणी वहिनी? या बहिणी आणि एक वहिनी, काय कॉम्बिनेशन आहे आज. छान, त्यामुळे खूप आनंद होणार आहे आजच्या या भागामध्ये. मग तुम्ही इथे दाखल झाल्यानंतर लग्न झालं का आधी लग्न झालं आणि मग दाखल झालात? माझ्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता लग्न नंतर मी हे केलं, दाखल झाला. हो. अरे वा, मला 1 6 वर्षाचा मुलगा सुद्धा आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही हे आव्हान स्वीकारलेलं आहे. हो. तुम्हाला शुभेच्छा आहेत. थँक्यू. हां, नाव सांगा. महिला अग्निशामक कांचन केशव राठोड, राहणार पुसद, जिल्हा यवतमाळ, विदर्भ. मग तिकडनं इकडे आला? हो. तुमच्या घरी कोण कोण? घरी आई, बाबा, आजी, भाऊ, बहीण. हां, एवढेच. तुम्ही मोठ्या का सगळ्या? हां, मीच मोठी. मग असं बरं वाटतंय तुम्हाला? हो, छान वाटतं. आई बाबांची आठवण येते? हो. मग आज बघत असतील तर काय सांगाल आई बाबांना?
आईबाबांचा आशीर्वाद घ्यायचा आहे मला. म्हणूनच आईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला. आईबाबांना नमस्कार पण करते. हां तेच, म्हणून आईबाबा म्हणाले की जरा जाऊन बाबा आदेश चौकशी करून ये सगळ्याजणी कशा आहेत म्हणून मी आलोय. कळलं का तुम्हाला? हो. मला शुभेच्छा आहेत. थँक्यू. माझं नाव कविता बाळू बुरकुल. मी संग अहमदनगरमधील संगमनेर तालुका आहे माझा आणि त्यातील माळुंजाई माझं छोटंसं गाव आहे. माळुंजाई. बरं, मग तुमच्या घरी कोण कोण असतं? आम्ही चौघी बहिणी आहे आणि एक भाऊ आणि आई वडील आजी आजोबा. पण मग हे असं टेन्शन नाही आहे हे असं मुंबई अग्निशमन दलात सहभागी व्हायचं? नाही, हे आव्हान आहे खरं तर. हो, त्याच्यासाठी आम्हाला तयार केलंय ट्रेनिंगमधून. वा, तेव्हा तुम्हालाही शुभेच्छा आहेत. थँक्यू. माझं नाव महिला अग्निशामक वर्षा वसंतराव बुधवन. माझं गाव लिंबेनांदूर तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर इथून मी आलेली आहे. बरं, मला सांगा मग तुमचं आई बाबा कुठे असतात? माझे आई बाबा गावीच असतात अहमदनगरला. बोलायचं आहे? हां, माझ्या आई वडिलांनी म्हणजे मला जन्म दिला आणि त्यांच्या माझ्याही आणि त्यांच्याही जीवनाचं सार्थक झालं की त्यांची मुलगी आज या क्षेत्रात आली आणि समाजाची सेवा करणार आहे, जनतेचं रक्षण करणार आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होता आहे आणि माझे डोळे खूप भरून आलेत की माझ्या आई वडिलांनी मला एक क्षेत्रामध्ये पोहोचवलं आणि खूप आनंदही होतो आहे मला. मला एवढं सांगायचं आहे की मी तुमचं नाव खूप उंचावेल आणि असंच उंचावत राहील. माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण पाणी येत असताना दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे खूप आनंद झालेला आहे की आमच्या या भगिनी आणि ही आत्ता ताई बोलत असताना ती इतकं मनापासून बोलत होती की माझ्या आईवडिलांनी मला जो काही जन्म दिलेला आहे समाजाची सेवा करण्यासाठी ती मला 100% सेवा करायची आहे. खरंच दुसऱ्यासाठी करू पाहणाऱ्यांचा खूप अभिमान वाटतो. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत, खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आजचा हा जागतिक महिला दिन साजरा करत असताना या महिला दिन विशेष भागामध्ये आज खऱ्या अर्थानं भारत देशातल्या पहिल्या फायर वुमन आज सहभागी होत आहेत त्यांचा सन्मान करताना झी मराठीला खूप अभिमान आणि आनंद होतो आहे. मला तुम्हाला सगळ्याजणींना विचारायचं आहे की तुमचं ट्रेनिंग कसं असतं? आमचं ट्रेनिंग म्हणजे पाऊण तास अर्धा तास रनिंग होतं. रनिंग तर आम्ही जेव्हा लॅडर चढू तेव्हा आमचे पाय भरू नये म्हणून आम्हाला लॅडर चढणं सॉरी रनिंग करणं दिलेलं. रनिंग वगैरे झाल्यानंतर आमची परेड असायची. त्या परेडमध्ये वेगवेगळ्या ऑर्डर्स असायच्या. त्या ऑर्डरवर काम करणं हे म्हणजे एका अध्यक्षतेखाली काम करणे याची सवय आम्हाला तेव्हापासून लागली. आणि नंतर आम्हाला हायड्रन ड्रिल आणि अँगल्स ड्रिल म्हणजे आगीवर जातो आणि नंतर मग हायराईज बिल्डिंगवर आग असेल किंवा मैदानामध्ये आग असेल तर मग ती कशी विझवायची ते त्यासाठी आम्हाला हायड्रन ड्रिल आणि अँगल्स ड्रिल शिकवलं जात होतं. सीडी लावणे, सीडीवरून मग होज वर घेऊन जाणे, छपरागाठ मारून होज वर नेणे. एक मिनिट, हे छपरागाठ आणि होज हा प्रश्न असेल ना, काय मला तर काही कळलं नाही, यांच्याकडे देतो. होज म्हणजे पाण्याची लाईन असते, पाण्याची भरलेली लाईन, चार्ज लाईन, पाईप असतो, पाईप असतो त्याला होज म्हणतात. आणि दुसरं काय म्हणाल तुम्ही? छपरागाठ म्हणजे रशीच्या साह्याने ते वर नेणं, त्याला गाठींचे वेगवेगळे प्रकार असतात. बरं ठीक आहे, आम्हाला काय ते पाईप तिथपर्यंत पोहोचतो हे महत्वाचं आणि ते तुम्ही खूप छान करता. दुर्घटनेच्या ठिकाणी रेस्क्यू पण एखाद्या जिवंत व्यक्तीचा रेस्क्यू करावा लागतो की ज्या व्यक्तीला स्वतःचे रक्षण करता येत नाही मग त्या व्यक्तीला आपण स्वतःचे रक्षण करायचे आणि त्या व्यक्तीला सुरक्षितरित्या लॅडरवरून दुसऱ्या माळ्यावरून तिसऱ्या माळ्यावरून खाली आणायचं. ज्या दुर्घटनेच्या ठिकाणी आम्हाला जे करावं लागेल त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंगमध्ये रेस्क्यू वगैरे करावं लागायचं. आम्हाला तिसऱ्या माळ्यावरून आम्हाला एकमेकीमध्ये रेस्क्यू वगैरे घ्यायला लावायचे. आम्ही ते रेस्क्यू घ्यायचं तिसऱ्या माळ्यावरून शिडी लॅडरवरून घेऊन यायचो. आणि ट्रेनिंगमध्ये आम्हाला रशीच्या गाठी पण शिकवल्या कारण गटारामध्ये वगैरे माणूस पडला तर गाठी वगैरे बांधून त्याला गाठीच्या साह्याने रशीच्या साह्यांवरती आम्ही आणू शकतो हे पण शिकवलं. आणि दुसऱ्या माळ्यावर आग भडकून ती विजली असेल आणि तिसऱ्या माळ्यावर जर आग लागली असेल तर रशीच्या साह्याने ती पाईप आम्ही वरती घेऊ शकतो हे पण आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं. ट्रेनिंग खूप कठीण होतं. हां कठीण होतं. ट्रेनिंग खूप कठीण असतं आणि त्यावर मात करून या 6 जणी आता सज्ज झालेल्या आहेत मुंबई अग्निशमन दलामध्ये भारतातल्या पहिल्या फायर वुमन म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे.